नमस्कार फ्रेंड्स, आपला चॅनल मेघा इंडियन किचन्सवर आपलं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची फेवरेट कांदा भजी आणि हिरवी तिखट चटणी। तर चला वळूया रेसिपीकडे। तर लागणारे साहित्य आहेत कांदा। कांद्याला मी असं उभं कापून घेतलेलं आहे। हे आपण जेव्हा कापतो तेव्हा हे असं होतं, पण आपल्याला त्याला वेगवेगळं करून घ्यायचं आहे, मग भजी आपली छान बनते। तांदळाचं पीठ, मीठ स्वादानुसार, एक चमच लाल तिखट, हळद अर्धी चमच आणि बेसन। तांदळाच्या पिठाचा वापर मी यासाठी करत आहे कारण त्याने भजी कुरकुरीत होतात। आता एका बाउलमध्ये आपण कांदा काढूया। दोन चमच तांदळाचं पीठ, कांद्याप्रमाणे आपण पिठाचा उपयोग करायचा। लाल तिखट आणि हळद, मीठ स्वाद अनुसार। जेवढा आपण कांदा घेतला आहे त्यानुसार आपण बेसन घ्यायचं। यात मी 4 टेबलस्पून बेसनचा उपयोग केलेला आहे आणि आपल्याला ह्याला व्यवस्थित प्रमाणे मिक्स करायचं आहे। ह्यात आपण पाण्याचा उपयोग नाही करणार आहोत कारण ह्याच्यामध्ये जे कांद्याला आहे ते पाणी सुटतं। आता हे चांगल्या प्रमाणे मिक्स झालेलं आहे, ह्याच्यामध्ये मी थोडंसं तेल ऍड करते। आता ह्यात मी थोडंसं ओवा पण मिक्स करीन कारण ओवा हा थंडीच्या दिवसामध्ये आपल्या हेल्थसाठी खूप चांगला असतं, पण तुम्ही हवं तर हे स्किप पण करू शकता, हे ऑप्शनल आहे। तर मिक्सर आपलं कांदा भजीचं तयार आहे आणि दुसरीकडे मी तेल पण तापत ठेवलेलं आहे। तर आपण आता भजी तळायला सुरुवात करूया। तेल गरम झालं आहे, गॅस मी मीडियम फ्लेमवर केली आहे आणि ह्यात आता मी भजी सोडते। आता आपली कांदा भजी तयार आहे। आता ह्याच प्रमाणे आपल्याला इतर भजी पण फ्राय करून घ्यायची आहे। आता आपण हिरवी चटणी पण बनवून घेऊया जी आपण कांदा भजी बरोबर खाणार आहोत। तर लागणारे साहित्य आहेत, एवढी हातभर मी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडं पुदिना, 4 हिरव्या मिरच्या, 6 लसूणची पाकळी आणि चवीनुसार मीठ। हे सर्व आपल्याला एकत्र वाटण करून घ्यायचं आहे ग्राइंडरमध्ये। कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ। खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे, पण तेवढीच चमचमीत आणि झणझणीत आपली चटणी असणार आहे।
चटणी आपली तयार आहे। आता आपण एका बाउल मध्ये काढून घेऊया। तर आपली कांदा भाजी आणि हिरवी चटणी तयार झाली आहे। तर रोहन आता आपल्याला टेस्ट करून सांगेल की कशी झाली आहे ती। रोहन आता टेस्ट करून सांग कसं झालं आहे ते। फ्रेंड्स, तुम्हाला जर का माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जे बेल आयकॉन आहे हे नक्की प्रेस करा, कारण तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। थँक्स फॉर वॉचिंग माय रेसिपी।